हे गाइस, कसे आहात? वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. रँडम ब्लॉग आहे, म्हणजे काहीच ध्यानी म्हणजे नाही, असंच बाहेर हिंडायला चाललो आहे. सो कॅमेरा क्वालिटी सांगायची राहिली मागच्या वेळेस, कॅमेरा क्वालिटीला झालाय प्रॉब्लेम असा की गोप्रो आपला जो आहे तो आई घेऊन गेली आहे. आई गेली आहे आपली अमरनाथला, म्हणजे लेह लडाख वगैरे अशा सगळ्या ट्रिप करायसाठी आई गेली आहे. सो त्यामुळे आपण 4K व्हिडिओज नाही करू शकत आहे सध्या. सो आता सध्या टेम्पररी मोबाईलवरून काम चालवतो आहे. होप तुम्ही ॲडजस्ट करताय, कॅमेरा येईलच लवकर. आल्यावरती परत आपला गोप्रो आहेच आपल्यासोबत. रॅन्डम असंच चाललो आहे, कुठे माहीत नाही, असंच आज कंटाळा आला म्हणून म्हटलं ब्लॉक करू आज. आणि रॅन्डम आपला दिवस कसा असतो तो तुम्हाला दाखवू. चो निघत आज कुठं जायचं बघूयात. माहीत नाही आता कुठं चाललो आहे, पण आर जोड निघायचं आहे. बघूयात कुठं जायचं. तर आठ जण मित्रांनो आपण आरकेनगरला आलो आहे आणि इथं आम्ही गेमिंगसाठी यायचो पाठीमागं. आणि सध्या पण काय माहीत, समोर सरळ असंच गेले की हा रस्ता भारतीला जातो, समोर KITला जातो. ह्या रस्त्यावर आम्ही KITला असताना खूप जास्त असायचो. आणि इथे एका ठिकाणी दाबेली खूप चांगली मिळते, ती दाबेली खायसाठी आपण आलो आहे. काय माहीत नाही, भरकटात उगाच फिरायचं म्हणून एवढ्या टोकाला दाबेली खायची आलो आहे. आपल्या इथं पण मिळते दाबेली, तर पण उगाच भ्रमंती करायचीच आहे म्हणून आपण सध्या आरकेनगरमध्ये खास दाबेली खायसाठी आलो आहे. तर मित्रांनो फायनली ना आपण आपल्याला तिथे दाबेली मिळाली नाही. सो काय माहीत नाही का रंकाळ्यावरती आलो आहे. आणि सध्या म्हणजे रंकाळा आपल्या मोस्टली राहिल्या त्या बाजूला, पण आपण रंकाळ्याच्या दुसऱ्या टोकावरती आलो आहे. इथं बोटिंग वगैरे आहे जसं तुम्ही बघताय. आणि आपण दुसऱ्या बाजूला रंकाळा आलो, तिकडचा जो आहे तो नेकलेस म्हटला जातो आपला, म्हणजे रंकाळ्याचा जो क्वीन्स नेकलेस आहे तो म्हटला जातो. आणि आपण त्याच्या ऑपोजिट साईडला आहे. सो आहे सध्या आपण रंकाळ्यावरती, आठ जोड फिरायचं चाललंय असंच. तर आठ जोड ब्लॉक बडवायच्या नादात आपण आलो आहोत आता माधवारला. आणि आपण चाललो आहोत महालक्ष्मी मंदिरला. काय अर्धोड चाललंय माहित नाही, रंकाळ्यावरून डायरेक्टली परत महालक्ष्मीला आलो. आज त्यातल्या त्यात आणि शुक्रवार पण आहे आणि नागपंचमीचा दिवस आहे. सो म्हणलं आज महालक्ष्मीचं दर्शन घेऊ. आलोय तर आता इथपर्यंत आलो तर एवढं कशाला सोडायचं. सो जाता आता म्हणलं महालक्ष्मीचं दर्शन घेऊन जावं. प्लॅन होता आहे आपण महालक्ष्मी मंदिरात, जसं बघताय रांग ही ऑलमोस्ट इकडेपर्यंत आहे, इथून रांग चालू झाली आहे. आणि थांबलो होतो हे झाड बघायसाठी. इथे ॲक्च्युली आपली तोफ पण आहे, जी आपली पालखीच्या टाईम, पालखी जी जेव्हा परत जाते त्यावेळेस तोफ इथं उडवली जाते. परत नवग्रह आहेत, दशावतार आहेत, स्वामी आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे झाड वडाचं किती वर्ष जुनं असेल. आणि हा दिसणारा महालक्ष्मी मंदिराचा व्ह्यू. तर मित्रांनो खूप मस्त दर्शन झालं आपलं. आणि विषय म्हणजे घरी आलोय आता. आणि एक तुम्हाला दाखवायचं म्हणजे सगळ्यात मेन गोष्ट ही दाखवायची होती. हे एक असते एखादं काढायचं म्हणतो ना तर प्रॉब्लेमॅटिक असते. हे बघा रोटीची साईज बघा एक केवढी आहे. माझा हातसुद्धा छोटा पडतो आहे, एवढी मोठी रोटी आहे. सो ब्रेड घेतला आहे, रोटी आहे, यामध्ये आपल्याकडे अख्खा मसूर आहे आता. सो गरम करू, थोडा वेळ जेऊ. कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. दिस वॉज मी वीर साई निगाल फ्रॉम दी टुडेज ब्लॉग. भेटूयात असेल एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू बाबा, टेक केअर अँड साई यो ना. बाय बाय.